अधिवेशनात चौथ्या आठवड्यातही विरोधक सरकार विरोधात आक्रमक, शेतकरी आत्महत्या आणि चौदार तळे प्रकरणावरून विरोधकांची जोरदार घोषणाबाजी, दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात केला आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वेळीच रोखल्याने अनर्थ टळला। उस्मानाबादमध्ये 5 कोटी लिटरच्या वॉटर बँकेचं अण्णा हजारेंच्या हस्ते उद्घाटन, जलतज्ञ राजेंद्र सिंग आणि अभिनेता रितेश देशमुखही उपस्थित। सांगली जिल्ह्यात लोकांसमोर महिलेला मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल, घटना 2 वर्षांपूर्वीची असली तरी अजूनही पोलिसात तक्रार नाही। खेड तालुक्यातल्या आईनी गावात भोई समाजानं टाकलं 5 कुटुंबांना वाळीत, 6 महिन्यांनंतर पोलिसांनी दाखल केला गुन्हा। कोल्हापूर जिल्ह्यातल्या तारळेच्या विद्यार्थ्यांची जलदिंडी, पाणी बचतीचा दिला संदेश। आणि भटक्यांची पंढरी असणाऱ्या अहमदनगरमधील मढीच्या यात्रेला सुरुवात, हजारोंच्या संख्येने भाविक मढीमध्ये दाखल। महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। मंत्रालयासमोर शेतकऱ्यांना केलेला आत्महत्येचा मुद्दा सभागृहात चांगलाच गाजला आणि या प्रकरणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं स्थगन प्रस्ताव मांडला खरा, पण तो विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला आणि याचा निषेध करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सभात्याग केला। गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज काही वेळेसाठी तहकूब करण्यात आलं होतं। सभागृहात शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात चर्चा झाली, मात्र त्याच्या कुटुंबियांना मदत झाली नाही। आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी काळा दिवस असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेला आहे। तर पुनर्वसन मंत्री शेतकऱ्याला खूप काही मदत केली अशा आविर्भावात बोलत असतात, बोलत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे। म्हणजे शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्याच्या प्रति कुठल्या संवेदना दाखवण्यापेक्षा त्याबद्दल शासनाने जाहीरपणे या सगळ्या प्रकरणाच्या बद्दल श्रद्धांजलीचा ठराव आणून त्या शेतकऱ्यांच्या प्रति संवेदना दाखवण्यापेक्षा आम्ही त्यांना भीक दिलेली आहे 4,000 रुपयाची, ज्या आविर्भावात मंत्री सांगताय सभागृहामध्ये, ही शासनाची जी भूमिका असेल तर राज्यातल्या शेतकऱ्यांनी कोणाकडे न्याय मागायची? आणि म्हणून सरकारच्या ह्या वृत्तीचा निषेध करत किमान आम्ही म्हटलं की आज कर्जमाफीची घोषणा करणार नाही, तर किमान राज्यातल्या जनतेच्या करता न्याय देण्याची भूमिका ज्या मंत्रालयातून होते त्या मंत्रालयासमोर आता आम्हाला सरकारबद्दल सरकारकडून न्यायच मिळत नाही अशा प्रकारची भावना व्यक्त करत शेतकरी आत्महत्या करतोय। मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासातला हा काळा कुठला दिवस होता। मंत्रालय की इमारत है, उससे सामान्य नागरिकों को और किसानों को न्याय मिलेगा नहीं, और इसी कारण हमारे नांदेड़ के किसान कदम इन्होंने आत्महत्या की। वहां के जो लोकल विधायक है उन्होंने भी मंत्रालय में सत्तारूढ़ पक्ष के होने के बावजूद भी ये कहा कि सरकार की मदद किसानों को नहीं मिलती, जो मिलती है वो बहुत कम मिलती है, और बार बार हर कलेक्टर ऑफिस से मंत्रालय तक आने के बावजूद भी ये किसान नांदेड़ का जो किसान कदम जिन्होंने आत्महत्या की उसको न्याय नहीं मिला, ये हमने नहीं तो सत्तारूढ़ पक्ष के एक विधायक ने भी बताया। या गोंधळात चौदार तळ्याचा मुद्दा देखील आज विधानसभेत चांगलाच गाजला आहे। चौदार तळ्याचं पूजन करून सरकारनं पुरोगामी चळवळीचा अपमान केला असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। तिथे जलपूजन होतं की शुद्धीकरण होतं अध्यक्ष महोदय, एवढा मोठा अवमान अध्यक्ष महोदय या ठिकाणी करत असताना, म्हणजे तुम्ही मग राज्य सरकारचा कार्यक्रम नद्यांच्या जलपूजनाचा होता, मग तुम्ही चौदार तळ्याचीच कार्यवाहीवर केली अध्यक्ष महोदय, हा खरं गंभीर प्रश्न आहे। शासनाच्या हेतूबद्दल अध्यक्ष महोदय, एक तर आमदारांना माहित नव्हतं का की तो सत्ता तळ्याचा इतिहास काय आहे, अधिकाऱ्यांना माहित नव्हतं का अध्यक्ष महोदय तळ्याचा इतिहास काय आहे अध्यक्ष महोदय, आणि मग त्या चौदार तळ्याची निवड आपण त्या ठिकाणी का केली आहे?
त्याचं जलपूजन करून जर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहाचा अपमान करून ते दूषित झालेलं तळ आहे असं मानून जर कोणी त्याची पूजा करणार असेल तर 125व्या जयंतीमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या सत्याग्रहाचा अपमान करतात हे मला या निदर्शनात आणून देऊ द्यायचं. अध्यक्ष महोदय तुम्ही हसणारी ना आमचं काही म्हणणं नाही आहे. बिलकुल अध्यक्ष महोदय तुमचं जे म्हणणं मला माझे विचार सेना आमदारांकडून महाडच्या चौदार तळ्यातील पाण्याचं शुद्धीकरण केलं गेल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेने केला होता आणि त्यानंतर राज्यभर एकच वादंग उठला होता. शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी पाण्याचं शुद्धीकरण नव्हे तर जलपूजन केल्याचा देखील दावा केला आहे. मात्र तरीसुद्धा राज्यभरातून आंबेडकरी जनतेकडून या घटनेचा निषेध करण्यात येतोय. कणकवलीतही आज रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी जनतेने भरत गोगावले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रतिकात्मक पुतळा जाळून महाड इथल्या घटनेचा निषेध नोंदवला. आज या घटनेला जवळजवळ 90 वर्ष पूर्ण होत आलेली असताना आज पुन्हा एकदा मनुवाद्यांनी शिवसेनेचे माननीय आमदार भरत गोगावले यांनी त्या ठिकाणी पुन्हा एकदा चौदार तळ्याच्या पाण्याचं शुद्धीकरण करण्याचा जो अतिशय घाणेरडा अशा पद्धतीचा निकृष्ट अशा पद्धतीचा निकृष्ट विचारसरणीचं प्रदर्शन त्या ठिकाणी जे केलेलं आहे त्याचा रिपब्लिकन सेना सिंधुदुर्ग हा जाहीर निषेध करत आहे. कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांऐवजी सावकारांना होत असल्याचा आरोप करत नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारशिवनी इथे मोर्चा काढून रास्ता रोको केला. विदर्भातील शेतकरी नापिकी तसंच दुष्काळाशी लढत असताना सावकार कर्जमाफी योजनेतून सावकारांनाच कर्जमाफी योजनेचा फायदा होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. राज्यातील शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड सरकारच्या वतीने सावकारांना करण्यात येते पण सावकार खोट्या पावत्यांच्या आधारे शेतकऱ्यांच्या नावे कर्जाचे पैसे घेत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. आमची मागणी आहे का ज्या सावकारांना नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना सूट द्यायला पाहिजे होती ती दिली नाही ते माफी द्या आणि 31 मार्च पर्यंत ज्या पूर्ण सावकारांना द्या आणि ज्या सावकारांनी या प्रकारचा गोडबोळ केला आहे त्या सावकारांवर पूर्णपणे अरेस्ट करून कारवाई करायला पाहिजे. आमचा अंदाज आहे की जवळपास इथल्या सावकारांनी 50 किलो सोनं दाबलं आहे या सगळ्या शेतकऱ्यांचा. काही काही जे सावकारांकडे भांडे आहे त्यांनी व्याज दिले पण मुतल नाही दिल्यानं त्यांच्या अजून भांडेपर्यंत आले नाही अजून त्याच्यापर्यंत. आमची मागणी आहे आम्हाला सोन्याचे भांडे आमचे परत मिळालेच पाहिजे. त्यानंतर बघूयाच उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीने आज अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. स्टेट बँकेने अनुदानाची रक्कम कर्जात जमा केल्याने आणि कर्जाचा तगादा लावल्याने या विधवा महिलेने हे पाऊल उचललं. कळंब तालुक्यातील मंगरूळ इथले शेतकरी राजेंद्र माने यांनी दुष्काळामुळे नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 2015 आत्महत्या केली होती. महेश शेतकरी राजेंद्र माने यांना 4 एकर जिरायत शेती असून त्यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया मंगरूळ या शाखेचं 1,75,000 रुपयांचं कर्ज आहे. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर शासनाने 1,00,000 रुपये सानुग्रह अनुदान दिलं होतं पण कर्जाची रक्कम 1,75,000 रुपये माफ केली नव्हती. अनुदानाची रक्कम मागूनही बँक अनुदान देत नसल्याने चिडलेल्या सुरेखा माने यांनी उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने पुढचा अनर्थ टळला. आत्महत्या केला कर्ज काय कुठलं भेटलं नाही. बँकेचं कर्ज 2.5 लाख आहे तिथली नोंद आलती तिथली काय कर्ज माफ झालेलं नाही. 1 लाख फक्त भेटले आम्हाला पुन्हा दुसरं काय सुद्धा नाही. ही सुद्धा घेणं नोंद सुद्धा ग्रामपंचायत घेणं गेली कुठली सुविधा आल्या तर आमच्या दाराटा तरी ना. मी अंगठ्या भादरे मला शिकवाचता लिहिता येत नाही काही कळत नाही करता होता ती काय सुद्धा नाही. लहान लहान लेकर आज घरात माझ्या भाकर खायला नाही कसं मी जगायचं. यानंतरची बातमी आहे कोकणात. मंडणमध्ये बाणकोट खाडीत बेकायदेशीर वाळू उपशावर आज धडक कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आणि या कारवाईमध्ये 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात एक सक्शन पंप 3 बोटी वाळू साठा जप्त करण्यात आलेला आहे आणि यात 4 जणांना अटक करण्यात आली आहे. या खाडीमध्ये वाळू माफिया बेकायदेशीरपणे सक्शन पंप लावून कोट्यवधी रुपयांची वाळू चोरी करत होता. यानंतर सांगली जिल्ह्यातला एक धक्कादायक व्हिडिओ आपण बघूया. सध्या इंटरनेटवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनैतिक संबंध ठेवल्याच्या कारणावरनं एका
महिलेला आणि एका पुरुषाला लोकांसमोर मारहाण होत असल्याचं यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे. सांगली जिल्ह्यातील किल्ले मच्छिंद्रगड इथे ही घटना 2 ते 2.5 वर्षांपूर्वी घडली आणि हा व्हिडिओ गोपाळ समाजातील लोकांचा असून महिलेच्या नवऱ्याने मारहाण केली आहे. गावातील लोकांच्या माहितीनुसार आता ते दोघे नवरा बायको म्हणून एकत्र नांदतात आणि याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात अजून कोणताही गुन्हा दाखल झाला नाहीये. हा व्हिडिओ कालपासून सांगली सातारा कराड या भागात सोशल मीडियावर फिरतोय. यानंतरची बातमी आहे कोकणातली. खेड तालुक्यातल्या आयनी गावात भोई समाजानं 5 कुटुंबांना समाजातून बहिष्कृत केल्याचा प्रकार घडलेला आहे. देवाची कामं लग्न समारंभासाठी या 5 कुटुंबांना सामावून घेतलं जात नाही. गेल्या 2 वर्षांपासून हा सर्व प्रकार सुरू आहे आणि याबाबत या 5 कुटुंबांनी खेड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र 6 महिन्यांपासून पोलीस तक्रार घेत नसल्याचा आरोप या कुटुंबियांनी केला आहे. तसंच पोलिसांनी हा विषय माध्यमांसमोर मांडू नका असं बजावल्याचाही आरोप या कुटुंबियांनी केला आहे. मात्र आम्ही माध्यमांसमोर आमची कैफियत मांडू असं सांगितल्यावर अखेर गुन्हे दाखल करण्यात आलेत. आम्हाला 5 घरांना या गावातल्या लोकांनी वाळीत टाकलेले आहे आणि आम्ही ही वाळीत प्रकरण खेड पोलीस स्टेशनला तक्रार मांडण्यासाठी गेलो. त्यावेळेस खेड पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी आम्हाला आमची तक्रार मांडून घेतली आहे आणि त्यांनीच उलट आम्हाला असा दबाव दिला की तुमच्या घरातील जे सरकारी कर्मचारी आहेत, माझे दीर पोलीस आहेत, त्यांच्यावर आम्ही त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक घरामध्ये 4-4 दिवसागणिक 4-5 मंडळी आमची खांदे करून आम्ही असतो भोई लोक. तर ह्यावर्षी वाढीप्रमाणे ते पाया लागतात, म्हणजे 4-5 जण असं दर दिवशी जाण्यासाठी. तर ह्यावर्षी ह्या चाललेल्या विषयातून वाईट प्रकरण याच्यामध्ये आम्हाला आमची 3 घरं आहेत त्यामध्ये पायामध्ये आम्हाला समाविष्ट केलेलं नाही, म्हणजे आम्हाला खांदेगरी हा मान त्यांनी दिलेलाच नाही आहे. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त IBN लोकमत. गावाकडच्या बातम्यांमध्ये ब्रेक नंतर आपण बघूयात. भाजप सरकारने सराफ व्यापाऱ्यांवर अबकारी कर लावल्याने देशभरात सराफ व्यावसायिकांची बेमुदत संप त्यांचा सुरू आहे. सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सराफ व्यापाऱ्यांनी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मतदारसंघातील मुक्ताईनगर इथे काळ्या फिती लावून निषेध मोर्चा काढला होता. भाजप सरकारने सराफ व्यावसायिकांवर अबकारी कर लादल्यामुळे सरकारविषयी व्यापारी वर्गात तीव्र भावना निर्माण झालेली आहे. अरुण जेटली मुर्दाबाद, आमची भूल कमलचे फूल अशा घोषणा देत सरकारचा तीव्र निषेध करण्यात आलेला आहे. सराफा व्यावसायिकांच्या या मोर्चाला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पाठिंबा दिला असून सरकारने आपला निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. वाशिम सराफ असोसिएशननेही बंदची हाक दिली आणि याला प्रतिसाद देत तब्बल 26 दिवस बंद पाळूनही शासन दखल घेत नसल्याने संतप्त सराफा सुवर्णकारांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. वाशिम शहरातील अकोला हैदराबाद मार्गावरती पुसद नाका इथं सराफा असोसिएशनने रास्ता रोको केला आणि या रास्ता रोकोमुळे काही काळ रस्त्यावरच्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. आंदोलन करणाऱ्या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि जोपर्यंत शासन निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं असोसिएशनने सांगितलं आहे. तेच दुसरीकडे अकोल्यात आज बार्शी टाकळी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला आहे. बार्शी टाकळी तालुक्यातील बंजारा समाजाच्या 48 तांड्यातील मूलभूत सुविधा त्यांना मिळत नाहीयेत आणि त्यामुळे गोरसेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं. पाणी तालुका स्तरावर विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, स्मशानभूमी आणि इतर प्रमुख मागण्या या मोर्चात करण्यात आलेल्या आहेत. या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि तोपर्यंत रास्ता रोकोचा इशारा यावेळी देण्यात आला. या सगळ्या घडामोडीनंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त IBN.
ब्रेकनंतर पाहूया रत्नागिरीत आज होळीनंतरच्या पाचव्या दिवसाची रंगपंचमी सुरू झाली आहे. रत्नागिरीचं ग्रामदैवत असलेल्या भैरी देवाची पालखी नाचवत रत्नागिरीकरांनी एकमेकांवर रंग टाकले आणि शिमग्याचा आनंद लुटला. पण या रंगपंचमीत माहोल होता तो टी ट्वेंटीचा. भारताच्या कालच्या विजयामुळे तिरंग्याचा रंग तोंडावर लावून टीम इंडियाचा जयघोष करत तरुणांनी ही रंगपंचमी साजरी केली आणि सेमी फायनलसाठी टीम इंडियाला शुभेच्छा देऊ केल्या. रंगपंचमी साजरी करण्याची 150 वर्षांची परंपरा मोडीत काढत सोलापूरच्या लोधी समाजाने महाराष्ट्रासमोर एक आदर्श ठेवला. सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील पाण्याची भीषण टंचाई पाहून समाजातील बुजुर्ग मंडळींनी आपल्या परंपरेला फाटा देत पाण्याची नासाडी न करता केवळ कोरडी रंगपंचमी साजरी केली आहे. गेल्या 150 वर्षांपासून लोधी समाजातील लोक 35 ते 40 बैलगाडीत पाण्याने भरलेले ड्रम आणि रंगाची उधळण करत शहरातील प्रमुख चौकातून मिरवणूक काढतात. पण यावर्षी परंपरेचा बागुलबुवा न करता सामाजिक बांधिलकी जपत लोधी समाजाने पाणी न वापरता केवळ कोरडा रंग वापरून रंगपंचमी साजरी केली आहे. ते दुसरीकडे यावर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे यंदा कोरडी रंगपंचमी खेळून पाणी वाचवा असा संदेश मनमाडमध्ये शाळकरी मुलांनी रॅली काढून दिला. मनमाडजवळ येवल्यात रंगपंचमीला रंगाचे सामने खेळण्याची 100 वर्षांची परंपरा आहे आणि त्यासाठी 100,000 लिटर पाणी वापरलं जातं. मात्र संपूर्ण तालुक्यात निर्माण झालेली पाणी टंचाई पाहता शाळकरी मुलांनी रॅली काढून तसंच पथनाट्य आणि संगीताच्या तालावर नृत्य करून कोरडी रंगपंचमी साजरी करण्याचा संदेश दिला. यानंतर आपण जाणार आहोत अहमदनगरमधल्या मढी इथल्या यात्रेमध्ये. भटक्यांची पंढरी असलेल्या मढी यात्रेला सुरुवात झाली आहे आणि या यात्रेसाठी राज्यातीलच नव्हे तर देशातील कानाकोपऱ्यातून भाविक मढीमध्ये दाखल झाले. या यात्रेतील गाढवांचा बाजार सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय असतो. तसंच भटक्या समाजातील आपल्या कुटुंबातील तंटे सामूहिकपणे मिटवतात. तसंच अनेकांची लग्नही याच यात्रेत ठरतात. मानाच्या काठ्या या यात्रेचं खास आकर्षण असतं. ही यात्रा गुढीपाडव्यापर्यंत चालते. तर ह्या होत्या आत्तापर्यंतच्या गावाकडच्या बातम्या. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.